वडील गेल्यानंतर पोरक्या झालेल्या लेकीने सावरले कुटुंबियाला. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अनेक महिला प्रवासी वाहन चालवितांना आपण पाहिले आहेत. मात्र बुलढाण्यात वडील गेल्यानंतर वयाच्या अवघ्या 18 वर्षी एका युवतीने कुटुंबियाची जबाबदारी स्वीकारली आहे. स्वतःच्या शिक्षणासोबतच 4 बहिणींच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी तिने घेतली आहे. त्यासाठी ती प्रवासी वाहन चालवून आपल्या कुटुंबियाचा सांभाळ करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या हिवरा गावात राहणारी ही आहे अस्मिता वाकोडे. वय वर्ष अवघ 18. 3 वर्षांपूर्वी हृदयविकाराने अचानक वडील गेल्यानंतर कुटुंबियाचा गाडा हाकायची जबाबदारी अस्मितावर येऊन पडली. अस्मितानेही ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. वडील चालवत असलेले प्रवासी वाहन आता अस्मिता चालवत आहे. अस्मिताने मिळवलेल्या पैशातूनच कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतो. माझी मम्मी, माझे 5 बहिणी आणि माझ्या आजोबांसोबत राहते. इथं माझे पप्पा 3 वर्षात, म्हणजे माझे पप्पा गाडी चालवत होते. 3 वर्षाआधी ते एक्सपायर झाले, त्यामुळं गाडी मलाच चालवायला लागते माझ्या बहिणींच्या शिक्षणामुळं. माझं रोजचं शेड्यूल असं आहे की रोज सकाळी उठायचं, त्यांना स्कूलला घेऊन जायचं, त्यासोबतच ट्रिप मारायची आणि त्यानंतर त्यांना स्कूलला सोडल्यानंतर मला माझ्या कॉलेजला जावं लागतं. माझं कॉलेज 10 ते 5 असते. त्यांची स्कूल लवकर सुटते तरी मला जाता येत नाही, कारण की माझी कॉलेज असते. ते तिथून पायदलच येतात आणि मग तिथून जेव्हा माझी कॉलेज सुटते आणखी एक ट्रिप मारायची. हे सर्व जेवढे बी पैसे येतात ते मी माझ्या मम्मीकडे देत असते घर खर्च भागण्यासाठी. सोबतच डिझेल बी भागायला पाहिजे गाडीचं. म्हणून काय स्वप्न? माझं स्वप्न IPS व्हायचं आहे, UPSC क्रॅक करायची आणि सोबतच माझ्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. म्हणजे आमची आता जी परिस्थिती आहे ते पुढं राहायला नको, याच्यासाठी एवढं कष्ट चाललं. घरात 4 लहान बहिणी, वृद्ध आजी आजोबा आणि आई. आजोबांची वृद्धापकाळाने दृष्टी गेल्याने घरात कुणी करता पुरुषच नाही. अशा संकटाच्या सावटाखाली अख्ख्या कुटुंबियाला बळ देण्याचे काम अस्मिता करते. घरातील कर्त्या पुरुषाप्रमाणेच अस्मिता घरातील प्रत्येकाला जपत आहे. सकाळी बहिणींना शाळेत नेऊन सोडणं, त्यानंतर स्वतःचं शिक्षण करणं आणि सोबतच कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालेल यासाठी प्रवासी वाहन चालवणं, अशा सर्व गोष्टी करत तारेवरची कसरत करून ती आपल्या कुटुंबियाचा कर्ता पुरुष बनली आहे. ती मुलीच्या जातमध्ये काय म्हणजे सांगायला एक शब्द नाही आहे, पण तिच्यामुळे माझं घर पण चालते आणि माझ्या 5 मुलीचं शिक्षण होऊ राहिलं. हेच लई मोठं आमच्यासाठी गर्व पण आहे. आणि मुलीच्या जातीमध्ये ती एक आदर्श निर्माण बी करू शकते आणि उच्च पदवीवर लागायला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. आपल्या नातीने खूप शिकावं, मोठं व्हावं, सोबत लहान बहिणींना शिकवावं, तिच्यासाठी आम्ही उतार वयातही मेहनत घ्यायला तयार आहे. तिला पाहिजे त्या ठिकाणी मानसिक बळ द्यायला तयार आहे. आमच्या कुटुंबियासोबत अस्मिताने गावाचं नावसुद्धा मोठं केलं आहे अशी भावना अस्मिताची आजी बोलून दाखवते. माझी नात शिकते, एवढं शिकते मला आनंद वाटते. आणखी याच्यापुढे ती भरपूर शिकेन असं मी तिला शिकवणार, कसे कष्ट करून सुद्धा शिकवणार, पण तिचे शिक्षण भरपूर करणार. मला भरपूर आनंद आहे माझे नात शाळा शिकल्यानंतर. गाडी चालवते काय गावकरी काय म्हणतात? गाडी गावकरी सगळे नाव काढतात तिचे. गावकरी पण तिच्याच बाजूने आहेत, सगळे नाव काढतात की मुलगी गाडी चालवते, मुलींना शाळेत नेते, बहिणींना सगळं ती सांभाळते. शहरी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रवासी वाहन चालविणाऱ्या अनेक महिला आपण पाहिल्या असतील, मात्र ग्रामीण भागात प्रवासी वाहन चालविणारी कदाचित अस्मिता पहिली मुलगी असेल जी आपल्या शिक्षणासोबतच बहिणीच्या शिक्षणाची काळजी घेऊन प्रवासी वाहन चालवत आहे. तिच्या या हिमतीला गावातून सुद्धा प्रचंड पाठबळ मिळत आहे. तिची ही जिद्द पाहून अनेकांना तिचा आदर्श घ्यावा वाटतो आणि ज्या संकटांना अस्मिता सामोरे जाते ते पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू देखील ओघळत आहेत. असून माझ्या गावातील अस्मिता राजेंद्र वाकोडे ही मुलगी शिक्षण घेता, हिचं शिक्षण चालू असताना तिच्या 5 बहिणींनासुद्धा ती शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. घरची परिस्थिती गरीब आहे, तिचे वडील 3 वर्ष झाले एक्सपायर झालेले आहेत आणि तिची छोटीशी गाडी आहे. त्या गाडीने खामगाव येथे तिच्या सर्व बहिणीला ती ने आण करते आणि तिची कॉलेज थोडी लेट आहे आणि तिच्या बहिणीची 10-11 वाजता सकाळी सुटत आहे, तर त्याच्यामध्ये 2-3 प्रवासी ते आणते, म्हणजे त्याचा
उदरनिर्वाहासाठी उपभोग होते, घराच्या कामासाठी तो निधी भेटतो आणि पेट्रोलचा खर्चसुद्धा निघते, म्हणून ती हा एवढा आटापिटा करत आहे. मी आपल्या या चॅनलद्वारे सरकारला अशी विनंती करत आहे की त्यांनी या मुलीच्याकडे तिच्या शिक्षणाकडे काहीतरी लक्ष देऊन तिला काही मदत करावी. अस्मिताला स्वतः शिकून IPS व्हायचंय, सोबतच आपल्या बहिणींना सुद्धा शिकवून मोठं करायचंय आणि कुटुंबियाची आज असलेली परिस्थिती तिला बदलून दाखवायची आहे. त्यामुळे अस्मिताच्या या संघर्षाला BCCN न्यूजचा सलाम.